सध्या आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अलिबाग दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या सोबतच आहोत. याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर मनसे नेते अविनाश जाधव सर आहेत. जाधव सर, आज राजसाहेब अलिबाग दौऱ्यावर आहेत, हा दौरा कसा असणार आहे आणि किती महत्व आहे या दौऱ्याला आजच्या? मला असं वाटतं की ह्या दौऱ्याला खूप महत्व आहे. तुम्ही जर सिंधुदुर्गपासून ते पालघरपर्यंत हा जो महाराष्ट्राला लागलेला 712 किलोमीटरचा जो पट्टा आहे, त्या दरम्यान प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथले जे शेतकरी आहेत त्यांना फसवून जमिनी विकल्या जातात आणि कोवडी माला ज्या जमिनीची किंमत जर 1,00,000 रुपये असेल तर काही एजंट लोक तीच जमीन त्यांच्याकडनं 20-25 रुपये गुंठ्यांनी विकत घेतात. मला वाटतं हा खूप मोठा शेतकऱ्यांची ही फसवणूक आहे. सो याच्या बाबतीत महाराष्ट्र शासना कडून कुठल्याही प्रकारची आजपर्यंत जनजागृती झाली नाही आणि अनेक शेतकरी त्यांच्या मोक्याच्या जमिनी विकून आज देशदोडीला लागलेले आहेत. म्हणजे त्यांच्या स्वतः ज्या बिल्डरना त्यांनी जमिनी विकल्या आहेत तिथेच ते वॉचमॅनची नोकरी करतात, असे अनेक उदाहरणं आहेत. सो ह्या सगळ्यांमध्ये एक जनजागृती झाली पाहिजे. आपला मुख्य पट्टा जो आहे, आपली जी भूजमीन आहे, ती ज्या पद्धतीने विकली जाते त्याची जनजागृती करणं, लोकांमध्ये त्याची एक समज निर्माण करणं, यासाठी सन्माननीय राजसाहेब आज याला अलिबागला चाललेले आहेत. आणि अलिबागचा एक मोठा पट्टा आज जर तुम्ही गेलात तर तिथे काही जागाच उरलेली नाही आहे. अनेक मुंबईच्या धनदानग्यांनी त्या जागा विकत घेतलेल्या आहेत, तिथल्या लोकांसाठी जागा उरलेल्या नाही आहेत. सो त्या संदर्भात आज राजसाहेब चाललेत आणि मला वाटतं याच्यानंतर याचा एक वेगळा इम्पॅक्ट संपूर्ण महाराष्ट्रावर पडेल एवढं नक्की. शेतकरी भूमिहीन झालाय, परप्रांतीय धनदांडगे झालेले आहेत. आपण ते पाहिलं ना रत्नागिरीमध्ये, नाणारच्या जमिनी आजूबाजूच्या मराठी माणसाच्या राहिलेल्याच नाही आहेत, शेतकऱ्यांच्या राहिलेल्याच नाही आहेत. म्हणजे एखादी जमीन जर 25 लाख रुपयाने आपल्या माणसाने विकली असेल, आज गव्हर्नमेंटकडनं 25-25 कोटी रुपये त्याच जागेचे सरकार हे जे कोणी परप्रांतीय आले ते घेतात. सो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही लोकांपर्यंत पोचली पाहिजे. लोकांना त्यांच्या जमिनीच्या किमती कळल्या पाहिजेत, महत्त्व कळलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आजचा राजसाहेबांचा दौरा हा खूप महत्त्वाचा आहे. या अलिबाग दौऱ्यामध्ये राजसाहेब अप्पासवारींची देखील भेट घेणार आहेत, कार्यकर्त्यांची देखील भेट घेणार आहेत, कसा तो कार्यक्रम कसा? मला असं वाटतं की अप्पास्वारीच्या बैठकीच्या रूपाने लाखो ह्या भागातली लोकं ही जोडली गेलेली आहेत आणि त्या लोकांमध्ये मला असं वाटतं प्रबोधन करायचं उत्तम काम अप्पास्वारींच्या माध्यमातून होतं. त्यांच्या प्रबोधनात जर ह्या गोष्टी आल्या की तुमच्या जमिनी विकू नका, जर विकायच्या असतील तर ती डेव्हलपमेंटला द्या, त्यात पार्टनर व्हा, या गोष्टी मला असं वाटतं की अप्पास्वारींच्या माध्यमातून उत्तमरित्या आठवड्यातनं 4 दिवस त्यांच्या बैठका चालतात जर ह्या लोकांपर्यंत पोहोचल्या आणि यातल्या काही जमीन जरी आम्ही वाचवू शकलो तरी आमच्यासाठी ती मोठी गोष्ट असेल. विविध प्रकल्प रायगड जिल्ह्यामध्ये सुरू आहेत, यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या कवडीमोल किमतीत परप्रांतीय घेत आहेत आणि त्यामुळे मूल शेतकरी आहे तो भूमिहीन झालेला आहे आणि हेच सर्व वाचवण्यासाठी काही ज्या शिल्लक जमिनी आहेत त्या वाचवण्यासाठी आज राज ठाकरे यांची आणि मनसे नेत्यांची जमीन परिषद पार पडते. यामध्ये ते जनजागृती करणार आहेत आणि अनेक मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार आहेत, बल्कि पुढील काळात या सगळ्या जमिनी वाचावा हाच यामागचा उद्देश आहे. कॅमेरामन अरविंद वार्गेसह मी अल्पेश करकरे, अलिबाग. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.